माणूस लोकांच्याकडून पैसे उसने मागत होता, 5,000, 10,000, 50,000 उसने पैसे मागत होता. तो माणूस आता कुणी अगदी गेला तर किती पैसे पाहिजेत अशी भाषा बोलतो. कुठला पैसा आला, कुठलं झाड लागलं पैशाचं, कुठली कशा प्रकारची शेती केली हेही कळून दे ना जरा. साखर कारखानदार राज्याबरोबर सेटलमेंट केली, मी माझं घर भरलं असा माझ्यावर त्यांनी आरोप केला. त्यांनी सिद्ध करून दाखवावं. ते राज्यातले 2 नंबरचे मंत्री आहेत. 2 नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत अशा अर्थानं मी त्याचा घेतो. कारण कुठल्या आधाराने त्यांनी माझ्यावर आरोप केला? आता भारतीय जनता पक्षामध्ये 100-125 साखर सम्राट आहेत, म्हणजे त्यांच्या वळचणीला आले गेलेले आहेत सगळे. त्यातल्या एखाद्याला पकडून त्यांनी आणावं बिंदू चौकात, सांगावं की होय मी चळवळीच्या दरम्यान राजू शेट्टीचं तोंड बंद करण्यासाठी एवढे एवढे पैसे दिले, असं एखाद्या साखर सम्राटांनी सांगावं ना. घर भरलं म्हणजे नेमकं काय केलं? आणि मग तुमच्याकडे ईडी आहे, तुमच्याकडे इन्कम टॅक्स आहे, तुमच्याकडे सीबीआय आहेत, तुमच्याकडे पोलीस आहेत, धाडी टाका, कुठली तरी कागद हुडकून काढा आणि हे असं असं ही भानगड आहे असं सांगा ना लोक, जनतेला सांगा. सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचं आयुष्य हे उघड्या पुस्तकाप्रमाणे असलं पाहिजे, ते जनतेला कळालं पाहिजे. या मताचा मी माणूस आहे त्यामुळे ते जनतेला सत्य कळलंच पाहिजे. आणि आमच्याकडेही माहिती आहे ना, अधीक्षक अभियंत्याकडून किती घेतले, ठेकेदाराकडून किती घेतले, डांबरात किती घेतले, मातीत किती घेतले, माहित आहेत. अशी माणसं घेऊन मी येतो ना बिंदू चौकात. हो, त्यांनी साखर कारखानदार घेऊन यावेत त्यांच्या वळचणीला गेलेले. मी ही सगळी माणसं घेऊन येतो, एकदा बिंदू चौकात पंचनामाच करून टाकूया ना. ठीक आहे.